पमतोपमतेषु सुतेषु बहुजागरो अबलसंव शीघ्रसो हित्वा याति सुमेधसो। प्रमादी लोकात अप्रमादी व अज्ञानाची झोप झोपलेल्या लोकात प्रज्ञेने जागरणशील बुद्धिमान पुरुष तसाच पुढे निघून जातो, जसा सशक्त घोडा अशक्त घोड्याच्या पुढे चालला जातो। अपमत्तो पमोतेसु सुतेसु बहुजागरो। प्रमादी मनुष्य ज्याप्रमाणे अप्रमादी मनुष्यामध्ये जो मनुष्य प्रमादी आहे, झोपलेला आहे, आळसामध्ये आहे, अशा प्रकारच्या मनुष्याला पाठीमागे टाकून तोच मनुष्य जाऊ शकतो जो प्रज्ञावान आहे, जो जागरणशील आहे, जो सतर्क आहे, उठाणवतो जो उत्साहशील आहे, सतीमत्तो जो स्मृतिवान मनुष्य आहे। जे प्रमादी जीवन जगणारा मनुष्य, अज्ञानरूपी झोपेमध्ये राहणारा मनुष्य, या मनुष्याला ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य त्याच्या समोर निघून जात असतो। कारण प्रमादामध्ये असणारा मनुष्य, आळसामध्ये जीवन जगणारा मनुष्य कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्या ध्येयाला तो प्राप्त करू शकत नाही। म्हणून प्रमादाला, आळसाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे। जोपर्यंत आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा आळस, उत्पन्न होणारा प्रमाद आपण नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत प्रज्ञारूपी सागराला, प्रज्ञेच्या द्वारा जो काही सागर आहे या सागराला आपण पार करू शकत नाही। प्रज्ञेच्या द्वारा या सागराला जर तुम्हाला पार करायचं असेल तर प्रमाद पूर्णपणे तुम्ही नष्ट केला पाहिजे, नाहीसा केला पाहिजे, तोच मनुष्य त्या सागराला पार करू शकतो। अबलस्स व शीघ्रसो हितवा याती सुमेधसो। ज्याप्रमाणे एखादा सशक्त घोडा अशक्त घोड्याला पाठीमागे टाकून समोर जात असतो, अगदी तशाच प्रकारे जो प्रज्ञावान मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, जो पंडित मनुष्य आहे, तर तो ज्ञानी मनुष्य, पंडित मनुष्य जो अज्ञानी मनुष्य आहे, जो प्रमादामध्ये आहे, जो आळसामध्ये आहे, जो आपल्या विचारावरती ज्यांचा ताबा नाही आहे, अशा प्रकारच्या मनुष्याला तो पाठीमागे टाकून आपल्या निर्वाणगामी अवस्थेकडे तो मार्गक्रमण करत असतो। अगदी तशाच प्रकारे ज्याप्रमाणे सशक्त घोडा अशक्त घोड्याला पाठीमागे टाकून जात असतो, अशा प्रकारचा मंगलकारी उपदेश भगवंताने अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये दोन भिक्षूंना उद्देशून दिलेला आहे। भगवंताच्या काळामध्ये दोन भिक्षू भगवंताकडे प्रवर्जित होत असतात आणि प्रवर्जित झाल्यानंतर भगवंताकडून निर्वाणगामी अवस्थेपर्यंतचं कर्मस्थान ते ग्रहण करतात। कर्मस्थान ग्रहण केल्यानंतर भगवंताकडून ती विधी शिकून घेतल्यानंतर स्वतः आम्ही ध्यान मनन चिंतन करावं, स्वतः प्रॅक्टिकली त्या धम्माचा आम्ही अभ्यास करावा यासाठी भगवंताकडून ते परवानगी घेतात आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये राहण्यासाठी जात असतात। वर्षावासाच्या कालावधीमध्ये एका ठिकाणी ते अधिष्ठान करतात आणि अधिष्ठान करत असताना दोघंही निर्वाणगामी अवस्थेचं कर्मस्थान भगवंताकडून घेत असतात। जो पहिला भिक्षू आहे भगवंताने सांगितल्याप्रमाणे ध्यान मनन चिंतन करत असतो, आपल्या संपूर्ण इंद्रियावरती ताबा ठेवून कुशल कर्म पुण्यकर्म तो करत असतो। परंतु जो दुसरा भिक्षू आहे तो मात्र सकाळी सकाळी जी काही इंधनासाठी लाकडं आणायची असतात ती लाकडे आणून ठेवतो, पाणी आणतो आणि जे काही त्या विहारामध्ये असणारे जे काही श्रमण आहे, श्रामणेर आहे, त्यांच्यासोबत तो गप्पा करत असतो। त्याचा पहिला प्रहर अशाच प्रकारे तो निघून जात असतो। परंतु दुसरा जो भिक्षू आहे तो कोणत्याही प्रकारे वेळेला न दडवता
अत्यंत वेळेचा सदुपयोग करतो आणि ध्यान मनन चिंतन करून साधना करत असतो। साधना केल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण आराम करावा म्हणून आपल्या निवासामध्ये तो आराम करत असतो। अगदी त्या क्षणी तो दुसरा भिक्षू येत असतो आणि त्यांना म्हणतो की हे महाशय, ओ आळशी महाशय, उठा। अशा प्रकारे प्रमादामध्ये तुम्ही जीवन जगू नका, आळसामध्ये तुम्ही जीवन जगू नका। भगवंताकडून कर्मस्थान तुम्ही घेतला आहे आणि अशा प्रकारे आळस करत आहात, तेव्हा तो जो भिक्षू आहे तो भिक्षू त्याला वारंवार समजावून सांगतो की अशा प्रकारचं तुम्ही आचरण करू नका, ती जी वेळ आहे या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा, असं त्याला वारंवार समजून सांगतो। परंतु तो भिक्षू काही त्याचं मात्र ऐकत नाही आणि मग तो स्वतः एकटाच साधना करत असतो। परंतु साधना करून हा जेव्हा थोडासा आराम करत असतो त्या क्षणी तो येतो आणि अशा प्रकारे उपरोधात्मक त्या भिक्षूंना तो बोलत असतो आणि जाऊन आपल्या निवासस्थानी तो आराम करतो, झोपी जातो। लगेच हा दुसरा भिक्षू जो की साधना करत असतो, ध्यान म्हणून चिंतन करत असतो, पुन्हा दुसऱ्या प्रहरामध्ये आपल्या चित्ताला एकाग्र करतो, ध्यान साधना करत असतो। अशा प्रकारे क्रमशः तो आपले दिवस घालवत असतो वर्षावासाच्या कालावधीमध्ये। हा पहिला भिक्षू ध्यान मनन चिंतन करतो, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो। भगवंताने सांगितलेलं जे कर्मस्थान आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गाचं यथा योग्यपणे तो आचरण करतो। परंतु दुसरा भिक्षू मात्र पूर्णपणे प्रमादामध्ये आपला वेळ घालवत असतो। अशा प्रकारचा संपूर्ण वर्षावास त्यांचा जात असतो आणि उपरोधातपणे तो दुसरा भिक्षू पहिल्या भिक्षूला वारंवार बोलत असतो। त्याच्या बोलण्याकडे पहिला भिक्षू लक्ष देत नाही, कारण अनेक लोक आपण बघतो की स्वतः आपण काय करतो, स्वतः आपण कशा प्रकारचं जीवन जगतो याकडे अनेक लोक मात्र लक्ष देत नाही। दुसरा काय करतो, दुसरा कशा प्रकारचं जीवन जगतो याकडे लोकांचं मात्र अधिक लक्ष असतं। भगवंत असे म्हणतात की जग काय करतं, दुसरे मनुष्य काय करतात, दुसरे कशा प्रकारचं जीवन जगतात, दुसऱ्यांचं सील कसा आहे, दुसऱ्यांचा सदाचार कसा आहे, याच्याकडे आपण लक्ष देऊ नये, तर स्वतःकडे आपण लक्ष द्यावं की माझं सील कसं आहे, माझा सदाचार कसा आहे, माझी प्रज्ञा कशी आहे, माझी दान पारमिता कशी आहे, मी काया वाचा आणि मनाने किती कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करतो। अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचं चिंतन मनन आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। परंतु हा भिक्षू मात्र स्वतःकडे लक्ष न देता दुसऱ्या भिक्षूंना तो वारंवार आळशी म्हणत असतो, प्रमादी म्हणत असतो। अशा प्रकारचं त्यांना बोलत असताना पहिला भिक्षू मात्र कोणत्याही प्रकारे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, ध्यान मनन तो चिंतन करत असतो। आणि अशा प्रकारे पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, चौथं ध्यान क्रमशः श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत अवस्था तो प्राप्त करत असतो। वर्षावासाचा संपूर्ण कालावधी संपन्न होत असतो आणि वर्षावासाचा कालावधी संपन्न झाल्यानंतर पहिला भिक्षू जो भगवंताने सांगितलेल्या मार्गाचं यथायोग्यपणे आचरण करतो, त्यानुसार जीवन जगतो, आपली दिनचर्या तशी ठेवतो, तर तो मात्र दुःखमुक्त होत असतो। परंतु दुसरा भिक्षू मात्र भगवंताने सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करत नाही, भगवंताने सांगितलेलं अधिष्ठान तो परिपूर्ण करत नाही आणि केवळ प्रमादामध्ये, आळसामध्ये तो आपला पूर्णतः वेळ वाया घालवतो आणि शेवटी वर्षावास संपन्न झाल्यानंतर दोघंही भगवंताला भेटण्यासाठी येत असतात आणि दोघंही भगवंताला भेटण्यासाठी नंतर भगवंत त्यांना विचारतात की वर्षावासाचा कालावधी तुमचा कसा गेला आहे। तेव्हा असं म्हटल्याबरोबर तो जो दुसरा आळशी प्रमादी भिक्षू असतो तो म्हणतो की भगवान, याच्या प्रमादाबद्दल तुम्हाला काय सांगावे, भगवान मी जेव्हा जेव्हा याला पाहत होतो तेव्हा तेव्हा भगवान हा केवळ झोपलेला असायचा, याने कोणत्या प्रकारचं ध्यान मनन चिंतन केलं नाही, भगवान याने कोणत्या प्रकारची साधना केली नाही, याने केवळ प्रमादामध्ये आपलं संपूर्ण जीवन घालवलं, अशा प्रकारे भगवंताला तो सांगत असतो। तेव्हा भगवंत असे म्हणतात की मग तुम्ही काय केलं, तर तो म्हणतो की भगवान मी माझे वेळेवरती पूर्ण कर्तव्य पार केले, मी ध्यान मनन चिंतन केलं। अशा प्रकारे स्वतःची बढाई, स्वतःची स्तुती तो करत असतो। भगवंत भगवंत आहेत, बुद्ध बुद्ध आहेत, भगवंत हा खोटं बोलत आहे, हा असत्य वचन बोलत आहे, अशा प्रकारे जाणतात आणि त्याला फटकारतात,
त्याला बोलतात की तू स्वतः तर कुशल कर्म केलेच नाही, स्वतः तर पुण्यकर्म तू केलेच नाही, स्वतः तर तू ध्यान साधना केलीच नाही, परंतु हा माझा सरळ स्वभावाचा भिक्षू ज्याने खऱ्या अर्थाने ध्यान साधना केली, ज्याने खऱ्या अर्थाने ध्यान मनन चिंतन केलं आणि खऱ्या अर्थाने निर्वाणगामी अवस्थेला तो प्राप्त झाला, त्याच्याबद्दल तू अशा प्रकारचं वक्तव्य करत आहे असे भगवंत त्याला फटकारतात। व्यवहारामध्ये सुद्धा आपण अनेक लोक असे बघतो की जे दुसरे मनुष्य जर चांगले कर्म करत असतील, पुण्यकर्म करत असतील, कुशल कर्म करत असतील, तर ते चांगले कर्म करत नाही, ते शीलाचं पालन करत नाहीत, ते सदाचाराचं पालन करत नाहीत, ते ध्यान साधनेचा अभ्यास करत नाहीत, अशा प्रकारे आपण दुसऱ्यांना सांगत असतो, परंतु स्वतः मात्र प्रॅक्टिकली आपण आचरण करत नाही, शीलाचं आचरण करत नाही, दान पुण्य करत नाही, प्रज्ञेचा अभ्यास करत नाही, तर अशा प्रकारचं कर्म केल्यामुळे भगवंत असे म्हणतात की त्याचा काहीही लाभ आपल्या जीवनामध्ये होत नाही। भगवंत असे म्हणतात की तू प्रमादी आहे, तू आळशी आहे, तू माझ्या या सरळ स्वभावाच्या भिक्खूंची तुझ्या स्वतःशी तुलना करू शकत नाही। ज्याप्रमाणे एखादा सशक्त घोडा अशक्त घोड्याला पाठीमागे टाकून दूर निघून जातो, पुढे निघून जातो, अगदी तशाच प्रकारे हा भिक्षू आपल्या प्रज्ञेद्वारा, आपल्या ज्ञानाद्वारा तुझ्यापेक्षा कितीतरी दूर निघून गेला आहे। तू प्रमादामध्ये, तू आळसामध्ये अशा प्रकारचं जीवन घालवलं आहे आणि अशा प्रकारचा भगवंत उपदेश देतात की संसारामध्ये जीवन जगत असताना प्रमादाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। जो मनुष्य अप्रमादी आहे, जो मनुष्य ज्ञानी आहे, पंडित आहे, तर तो पंडित मनुष्य, ज्ञानी मनुष्य, जे झोपलेले लोक आहे, जे अज्ञानी लोक आहे, जे कर्मकांडाने, बोवाबाजीने, अंधश्रद्धेने जीवन जगणारे लोक आहे, अशा प्रकारच्या अज्ञात वंश जीवन जगणाऱ्या लोकांना दूर सारून त्या लोकांच्या समोर जो ज्ञानी आहे, जो प्रज्ञावान आहे, पंडित आहे, तो मनुष्य दूर निघून जातो, निर्वाणगामी अवस्थेला तो प्राप्त होत असतो। आणि म्हणून या संसारामध्ये जीवन जगत असताना प्रमादाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे। आपल्या मनातील जो अज्ञान आहे, जे अंधकार आहे, त्या अंधकाराला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे आणि प्रज्ञा आपल्या चित्तामध्ये सम्यक दृष्टीच्या द्वारा आपण प्राप्त केली पाहिजे आणि आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाने, निब्बाणगामी अवस्थेच्या मार्गाने आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच ही दमर्शना देऊन ही देशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घ आशीर्वाद।